म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ. तिखट खमंग पदार्थ तुम्हाला तृप्त करतात तर गोड पदार्थ तुमचं मन सुखावतात. रमजानच्या महिन्यात आम्ही आपल्याला पुण्यातील कोंढवा भागातील कैसर बाग या प्रसिद्ध ठिकाणच्या रमजान खाद्यपदार्थ जत्रेची ओळख करून देणार आहोत. पुण्यातील कोंढवा येथील कैसर बाग हे ठिकाण रमजान महिन्यात रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम बांधवांकरिता खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. रमजान महिन्यातील तिखट गोड चमचमीत पदार्थांचे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि याचाच आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी अबाल वृद्धांपासून सगळेच येतात. भल्या पहाटे भोजनानंतर सुरू झालेला मुस्लिम बांधवांचा उपवास संध्याकाळी इफ्तारला सोडला जातो. आता अगदी पाण्याचा एक थेंबही न घेता केलेला उपवास असताना इफ्तारला विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असणं साहजिकच हो ना. म्हणूनच की काय रमजान महिन्यात या ठिकाणी वेगवेगळ्या खाद्य संस्कृती अनुभवायला मिळतात. अगदी खजूर फ्रूट सॅलड पासून व्हेज नॉनव्हेजचे विविध स्टार्टर्स या ठिकाणी खाऊन संध्याकाळी रोजा सोडला जातो. तसेच रात्रीच्या 8:30 नमाजानंतर ते पहाटे 5 वाजेपर्यंत चमचमीत मांसाहारी पदार्थांची मेजवानी या ठिकाणी असते. या पदार्थांमध्ये जवळपास 150 प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळतो. पुणे शहरातील विविध भागातून तसेच ग्रामीण भागातील मुस्लिम बांधव आवर्जून या ठिकाणी रमजानच्या पदार्थांची खरेदी करण्यासाठी येत असतात. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच पुण्यामध्ये हैदराबादी नवनवीन पदार्थांची चव नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. यामधील पदार्थ आहे तो म्हणजे पत्थर घोष. हा पदार्थ वेगळ्या प्रकारच्या दगडावर शिजवला जातो. हा दगड दुबई सारख्या शहरांमध्ये उपलब्ध असतो आणि याची किंमत तब्बल 1,00,000 आसपास असते असं हॉटेल व्यावसायिक असलेल्या हसीना इनामदार यांनी सांगितलं. मी आपल्या सर्वांसाठी रमजानच्या महिन्यात रमजानचा जो आमचा पवित्र महिना आहे त्याच्यात खूप सारे वस्तू घेऊन आलेले आहे. जसं की जाफरान रेस्टॉरंटतर्फे आम्ही आमच्या मुस्लिम बांधवांना सकाळी सैरी देतो. सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत सैरीचा प्रोग्राम असतो तो आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे. तसंच संध्याकाळी इफ्तारीचा प्रोग्राम असतो तो 6:45 किंवा 50 मिनिटे 52 मिनिटे असा वेळ वाढत जाते तेव्हा आम्ही इफ्तारीचा प्रोग्राम ठेवतो. त्याच्यात सगळे लोक जाणारे जे लोक असतात ते इफ्तारीसाठी आमच्या रेस्टॉरंटमध्ये येतात आणि तेव्हा जे की जाफरान रेस्टॉरंटतर्फे 150 आयटम आम्ही घेऊन आलेलो आहे स्टार्टरचे फक्त जे पुण्यातील इतके लोक म्हणजे येतात आणि त्या जेवणाचा लुफ्त उचलतात. इंदापूर बारामती कोथरूड कोरेगाव पार्क कल्याणी नगर या ठिकाणावरून बरेच लोक आले. पिंपरी चिंचवडवरून पण लोक आले आणि आल्यानंतर त्यांना इथले जेवण खरंच खूप आवडलेलं आहे. तर पत्थरगोश नाही खाल्लं तर काही नाही खाल्लं कारण पुण्यात हा पत्थरगोश हे पहिल्यांदा आलेला आहे. 4 मिनारवरून आम्ही ते लोकं मागवली. पत्थर पण आम्ही तो हैदराबादवरूनही घेऊन आलेलो आहे. पत्थर मीन्स दगड. तो पण दगड आम्ही हैदराबादवरून घेऊन आले कारण की त्याचा टेस्ट चेंज व्हायला नको आहे. त्यामुळे मसाले तिथले पत्थर तिथले आहे. तो माणूस करणारा पण तिथलाच आहे. त्यामुळं त्याची टेस्ट बिलकुल 4 मिनारपेक्षा चेंज नाही आहे. आणि ज्याप्रमाणे हैदराबादला हलीम मिळतं त्याप्रमाणेच इथे पण गोठून मटण हलीम आणि चिकन हलीम आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि मुस्लिमपेक्षा अदर समाजही खूप इथे येऊन जेवणूक उचलतात काही नो आम्ही इथे ठेवले आहे. त्यामुळं आपण खुश आता येऊन जेवण करू शकता. त्याचप्रमाणे लाकडाच्या दुम्मसच्या सहाय्याने तयार केलेल्या मटण आणि चिकन पासून तयार केलेला हलीम या पदार्थाची देखील वेगळी चव आहे. तसेच मालपोवा तवा घोष काश्मीरी कबाब ते मटण आणि चिकन तंदूर पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे ऑथेंटिक आहे. ऑथेंटिकचं एक वेगळं रूप त्याचं म्हणजे ह्याला ओळखायचं म्हणजे हे जे लाकडाचे दिसतात ते दुम्मस आहेत. ते दुम्मसच्या शिवाय हलीम बनत नाही. ॲक्च्युली बघायला गेलं तर त्याची बनवण्याची प्रक्रिया अशी आहे की ह्याला घोटतात म्हणजे ह्याला मारून म्हणजे सकाळी हे 9 वाजता चालू होतं तर 4 वाजेपर्यंत हे काम चालू असतं. 4 नंतर हे रेडी होतं. त्यानंतर आम्ही देतो हे सगळं. आणि हे हैदराबादी डिश आहे ॲक्च्युली. हे पण ऑथेंटिक आहे हलीम म्हणतात. आणि त्यानंतर ह्याला सर्व्ह करण्याचं म्हणजे हा 100% घीमध्ये प्युअर घीमध्ये रेडी होतं हे सगळं. आणि ह्याला मटण वगैरे सगळं टाकून त्याला टेस्टतात म्हणजे इन शॉर्ट सांगितलं तर हे टेस्टला जातं हे सगळं आता. तर महिनाभर सुरू असलेल्या या खाद्यभ्रमंतीची सांगता ईदच्या शिरखुर्मा सोबत होते. रिश्तारी करणे के लिए इधर से ही हर चीज लेते खरीदते और ये ऐसी चीज है बहुत अच्छी चीज है
जो अमित है हमेशा ये स्पेशलिस्ट है लगता है खाने में टेस्ट। हर इफ्तारी के बाद हम लोग इधर ही आते हैं। और भी वैरायटी है देख सकते हैं आप, बहुत अच्छी अच्छी चीजें मिलती है यहाँ पे। या रमजान महिन्यातील खाद्य संस्कृतीचा पगडा इतका आहे की या महिन्यात प्रांतीय, जातीय, धार्मिक असे कुठलेही भेद या खाद्यपदार्थांच्या आड येत नाहीत।